अहमदनगर जिल्ह्याला वरदान असलेले 26,000 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले मोठे धरण आहे। मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस टिकून राहिल्याने आज दुपारी मुळा धरणाचा पाणी साठा साधारणतः 92% पोहोचला आहे। धरणात पाण्याचा विसर्ग सुरू असून दुपारी 12 वाजता माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते धरणाची कळ दाबून पाणी सोडण्यात आले। धरणाच्या 11 दरवाजांमधून नदी पात्रात 1,000 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग करण्यात आला। काही दिवसापूर्वी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणाच्या दोन्ही कालव्यामधून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होत होती। धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसाने आज सकाळी 28,398 क्युसेसने पाण्याची आवक सुरू होती। दुपारनंतर 18,230 क्युसेस झाली आहे। आजचा साठा 24,030 दशलक्ष घनफूट इतका आहे, तर मागील वर्षी 25,444 दशलक्ष घनफूट इतका होता। तर आजची पाण्याची पातळी 1,808.10 इतकी आहे। पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस राहिल्यास मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असे मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अप्पासाहेब आंधळे यांनी सांगितले। नगर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं धरण म्हणजे मुळा धरण, आणि गेल्या 8-10 दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती की धरण भरतं का नाही एक चिंता होती, परंतु गेल्या 4-5 दिवसात सगळीकडे जो पाऊस झाला विशेषतः अकोले तालुक्यामध्ये त्याच्यामुळं धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आणि आज मिथिला आजच्या दिवशी 24,000 दशलक्ष घनफुटाचा साठा झालेला आहे आणि बाहेरून परत वरून 12,500 क्युसेक्सने पाणी येते, त्यामुळं धरणाच्या सुरक्षिततेसाठी 1,000 क्युसेक्सने आता पाणी सोडलेलं आहे। जे साधारणतः 25 TMC होईपर्यंत आपण ठेवणार, त्याच्यापेक्षा जास्त काय वाढून द्यायचं हे कारण अजून पावसाळा बराच लागला नाही। तसं जर पाहिलं तर मुळा धरण नोव्हेंबरमध्ये सुद्धा भरत असतं, तर आता 1,000 क्युसेक्सची मुळा नदी वाहती झालेली आहे। हे पाणी परत जायकवाडीला जाईल, म्हणजे जायकवाडीचं जो आपल्या डोक्यावर टांगती तलाव आहे तीसुद्धा त्या ठिकाणी आता बराचसा आपल्याला रिलीफ त्या ठिकाणी मिळणार आहे। अजून काय पाहिजे? यावेळी उपअभियंता प्रकाश अकोलकर, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। सलीम शेख, अयुब शेख, गुलाब शेख, युसुफ शेख, सुनील हरिश्चंद्रे, दिलीप कुलकर्णी हे कर्मचारी पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहे। आज मुळा धरणाची पाहणी केली असता धरणात समाधानकारक पाणी साठा नव्याने आला आहे। पाटबंधारे विभागाकडून धरणातून पाणी सोडण्याची माहिती आल्यानंतर नदीकाठच्या लोकांना दवंडीद्वारे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार फसीउद्दीन शेख यांनी दिली। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।